पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा कायापलट होणार आहे. 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या पुनर्विकास प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या महत्वाकांक्षी प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यामध्ये फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्याची जागा यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.